नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा ज्या प्रकारे सर्वांना माहिती आहे की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ज्याला जी एम सी आपण म्हणतो तर याच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत जवळपास सहाशे ऐंशी वॅकन्सीज आहेत तर त्याचा फॉर्म कसा फिल करायचा आहे त्याची माहिती संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार तर व्हिडिओ जरा स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणजे एक आयडिया येऊन जाईल की फॉर्म भरताना जे काही तुम्हाला अडचणी येतात तर त्या अडचणीवरचं तुम्हाला इथं सोल्युशन ऑलरेडी मिळून जाईल तर बघा इथे तुम्ही एकदा साईट ओपन केली जी एम सी गव्हर्नमेंट डॉट ओ आर जी तर इथे तुम्हाला असं फ्लोट होताना दिसेल हे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ग्रुप डी सिक्स एटी फोर सिक्स एटी पोस्ट आहेत तर याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला काय मिळेल इथे तर इथे एक स असं इंटरफेस ओपन होईल ओके याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता माझं जिथे जिथं पॉईंटवर जातो हायलाईट होतो तिथे बघा तुम्ही पदभरतीसाठी जाहिरात आहे जाहिरात डाउनलोड करून घ्या वाचायची असेल तर डिटेलमध्ये वाचून घ्या त्याच्यानंतर फॉर ऑनलाईन अप्लिकेशनवरती इथे क्लिक करायचं आहे तर समोर जाण्यापूर्वी मी सर्वांना एकदा विनंती करतो की जर व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल या व्हिडिओवरती किंवा या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा डाऊट असेल तर त्या डाऊटला इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सोबतच ही जी लिंक आहे फॉर्म भरण्याची मी इथे कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म इथून लिंक भरून डायरेक्ट फिल करू शकता तर मग जायचं तुम्हाला इथे क्लिक इयरवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथे क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ओपन होईल किंवा जर ऑलरेडी रजिस्टर केलेलं असेल तर तिथे तुम्हाला डिटेल टाकून कॅप्चर टाकायचा आहे तर मी इथे चेक क्लिक इयरवरती करतो तुम्हाला सांगण्यासाठी ऑलरेडी मी रजिस्टर केलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे बघा असं असा इंटरफेस ओपन होईल आणि हा टी सी एस एक्झाम घेत आहे तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला जास्त म्हणजे जास्त अगावची काही ते, टेंशन देना माईते ते तें, तर टेन्शन देण्यासारखं गोष्ट नाही फालतूची माहिती भरण्याची काही गरज नाही फास्ट फॉर्म होतो भरून जास्त वेळ लागत नाही आणि फॉर्म भरताना शक्यतो तुम्ही स्वतः फॉर्म भरा त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे कारण विद्यार्थ्यांचं काय होतं तुम्ही नेट कॅफेच्या म्हणजे दादाकडे जाता तिकडे आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतात तर तेव्हा मिस्टेक होण्याची खूप जास्त चान्सेस आहे त्याच्या हातातून तर फॉर्म तुम्ही स्वतः भरत चला एवढंच सांगण्याचा उद्देश आहे माझा आणि हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला बाकी कुठली अडचण इथे भासणार नाही तर इथे तुम्हाला नाव टाकायचं जे काही नाव असेल नावला कन्फर्म करा वडिलांचे किंवा पतींचे नाव त्याच्यानंतर त्यांना कन्फर्म करा आडनाव टाका त्याला कन्फर्म करा फुल नेम आलं तुमचं तुमचा ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर टाका कॅपचा टाका ओके करा तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल ईमेल आय डी एकदम करेक्ट टाका कारण ईमेल जर मिस झाला तर संपूर्ण माहिती तुमची ईमेल आय डीवर जात असते तर तो चुकता नये तर एकदा भरून झालं संपूर्ण माहिती की तुम्ही आपल्या इनबॉक्समध्ये ईमेलच्या तिथे तुम्हाला तुम्हाला मेल मिळून जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आय डी वगैरे संपूर्ण इथे मिळून जाईल ते झालं की मग परत या आणि लॉग इन करा जसं मी इथे लॉग इनचं दिलेलं आहे एकदा लॉग इन करून घ्या आणि बघा लॉग इन, इन केल्यानंतर मग तुम्हाला इथे काय नेक्स्ट ये स्टेप येईल आता स्टेप पण आपली कम्प्लीट झालेली आहे स्टेप टूमध्ये येऊन तुम्हाला फोटो अँड सिग्नेचर टाकायचं आहे तर चला इथे फोटो अँड सिग्नेचर टाकून द्या फोटो अँड सिग्नेचर सिम्पल आहे जसं आपण नेहमीसारखं अपलोड करतो तसं अपलोड करायचं ते पण मी तुम्हाला दाखवेल पण आता स्टेप थ्री बघून घ्या आता इथे डिटेल्समध्ये तर इथे काय काय विचारलं आहे बघा तुम्हाला तुमची कॅटेगरी टाकायची ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येता त्याच्यानंतर त्याला कन्फर्म करायचं आहे जर दिव्यांगामध्ये येत असाल तर ते रिझर्वेशन टाकायचं आहे येस नो करायचं आहे आणि जर यस केलं तर बाकीची डिटेल ओपन होईल आणि जर नो केलं तर अपंगत्वामधले प्रकार कुठलाच ओपन होणार नाही तर जे दिव्यांग असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर महिला असाल तर यस नो करा नसाल तर नसेल तर नो करा असेल तर यस करा आपण स्वातंत्र्य सैल्याचे सैन्याचे पात्र आहात सैनिकाचे पाल्य आहात का तर येस नो इथे करा असाल तर यस करायचं आहे जनगणना कर्मचारी आहात का ह्याच्यावरती पण तुमच्याजवळ ऑप्शन अवेलेबल आहे येस नो असं करून तुम्हाला एक एक फॉर्म भरून घ्यायचं एक एक माहिती इथं अचूक फॉर्म माहिती टाकायची आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया माझी सैनिक जर बघा तुम्ही माझी सैनिक असाल तर इथे यस करा नसणार तर इथे नो करायचं आहे आणि दिव्यांग माझी सैनिक असेल तरी पण त्यांच्यासाठी पण इथे वॅकन्सीज आहेत आहेत संपूर्ण माहिती टाकत टाकत तुम्हाला आता खाली यायचं आहे आता बघा आरक्षण जर स्पोर्टमॅन असाल तर तिथे त्यांची माहिती टाकायची आहे यस किंवा नो इथे करू शकता अनाथांसाठीचा जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे यस नो इथे करू शकता तुम्ही त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षण यस नो इथे पण करायचं आहे आत्महत्या शेतकरी आत्महत्याग्रस्त असेल तर यस नो असं करत करत तुम्हाला शेवटी शेवट यायचं आहे आणि मग आता इथे बघा तुम्हाला संपूर्ण डिटेल मी जे जे टाकलेली आहे तुम तुमच्यानुसार तुम्ही इथे आपली डिटेल्स टाकू शकता रिलिजन टाकायचं आहे नॅशनॅलिटी टाकायची आहे आणि परीक्षा केंद्र बघा सर्वात महत्त्वाची माहिती तर एवढे परीक्षा केंद्र अवेलेबल आहेत नागपूर चंद्रपूर पुणे गोंदिया ऑलमोस्ट सगळ्या सिटीमध्ये आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे इथे एकच चॉईस अवेलेबल आहे ओके आता मी नागपूर आप आपला जिल्हा नागपूर म्हणजे नागपूर करतो मी तर तुम्हाला एकच चॉ चो, इथे चॉईस आहे म्हणजे जसं टी सी एसमध्ये दोन तीन चॉईस असायची हा नाही तर तो नाही तर तो असं इथे कुठलंही नाही एकच जिल्ह्याचा चॉईस आहे आणि एकच जिल्हा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ एक, एकदम एकदम करेक्ट टाका जेंडर टाका मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सिंगल वगैरे ते सगळं टाका त्याच्यानंतर तुम्हाला इथे आपला ॲड्रेस टाकायचा ॲड्रेस एकदम करेक्ट टाका आता माझा डेमो फॉर्म आहे त्याच्यामुळे तुम्हाला ॲड्रेस थोडासा इथे वेगळा दिसू शकतो तर त्याच्यानंतर व्हॅलिडेट करा तुमचं आता बघा मी व्हॅलिडेट केलं आहे ओके आता नेक्स्ट स्टेप ओपन होईल आपली फोर्थ स्टेप आहे तर याच्यामध्ये तुम्हा तुम्हाला इथे तुमचे मार्क्स टाकायचे आहेत ओके तर ही इथे मार्क्स बरोबर टाका अग अगदी अचूक डेट टाकायची आहे आणि मग इथे ओके करायचं आहे तर मी हे एवढी माहिती भरून घेतो तोपर्यंत तुम्हाला पण तुम्हाला याप्रकारेच फॉर्म भरायचं आहे ओके त्याच्याशिवाय फॉर्म तुम्हाला समोर जाता नाही येणार कारण फॉर्म भर इथे माहिती टाकल्याशिवाय तुम्हाला समोर जातच नाही येत तर मी एवढी माहिती भरून घेतो आणि मग व्हिडिओ डायरेक्ट आपण नेक्स्ट याच्यावरती घेऊन जाऊ ओके तर बघा मित्रांनो इथे आपली फोर्थ स्टेप जी आहे ती पण सॉरी थर्ड स्टेप जी आहे डिटेल्समध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे बघू शकता ती पण टाकून झालेली आहे आता याच्यामध्ये एजु एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर तुम्हाला मरा ला, कोणत्या लँग्वेजेस येतात तर मराठी इंग्लिश हिंदी मी टाकले याच्यात लिहिता वाचता हिंदी येते ते, ते सर्व ओके करायचं आहे आणि त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स आता व्हॅलिडेट झाली डिटेल आता नेक्स्ट जाऊया आपण सेव्ह अँड नेक्स्ट तर बघा आता नेक्स्ट तुम्हाला असा फॉर्मचं तुमचा प्रिव्ह्यू अवेलेबल होईल एवढीच माहिती तुम्हाला हीच माहिती जी आहे आणि मित्रांनो ती सर्वात महत्त्वाची माहिती आहे तर ही संपूर्ण डिटेल तुम्हाला अचूक टाकायची आहे इथे जर मिस्टेक झाली तर तुमचा फॉर्म चुकला समजायचा आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचणीत असेल कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये बिंदाच कमेंट करा मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो ओके आणि याच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल जे काही सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल मी कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला होता तिथे पण तुमचे भरपूर कमेंट आले तिथे पण मी सर्व कमेंटचे उत्तर दिलेलं आहे तर असा काही डाऊट असला तर तिथे कमेंट करत चला बघा मग त्याच्यानंतर आय एग्री करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे आता कम्प्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो इथं तुम्हाला दिसत असेल हायलाईट होत आहे तर बघा इथं काय म्हणतं एकदा जर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं याच्यामध्ये कोणतेच चेंजेस करता येणार नाही म्हणून एकदा परत रीड करून घ्या आता मी याला कॅन्सल करतो आहे तुम्हाला पण असंच येईल सर्व माहिती परत रीड करून घ्या काही वाटलं तर आधीच एडिट करानंतर एडिट होणार नाही आता एकदा सबमिट झाला फॉर्म की तुम्हाला इथे काहीच करता येणार नाही आता मी करतो आहे कंप्लीट आता इथं बा परत वॉर्निंग आली ओके करतो आहे आर यू शुअर टू कंटिन्यू ओके करतो झालं आता माझा फॉर्म ऑलमोस्ट सबमिट त्याच्यानंतर काहीच नाही इथं बघा फो फिफ स्टेप आहे याच्यामध्ये तुम्हाला लेफ्ट थम इम्प्रेशन घ्यायचं आहे थम थम माझ्याकडे आहे नाही पण तुम्ही एक याच्यावरती लेफ्ट थर्म घेऊन घ्या आणि डिक्लेरेशन घेऊन घ्या डिक्लेरेशनमध्ये स सेल्फ डिक्लेश डिक्लेरेशन मिळून जाईल तुम्हाला तर ते डिक्लेरेशन जसं आपण मागे काही फॉर्म आलेले त्याच्यात टाकलेलं होतं त्याप्रकारे ते डिक्लेरेशन टाकायचं आहे इथे सबमिट करायचं चूज करायचा आहे आणि ओके करायचं आहे त्याच्यानंतर सिक्स प्रोसेस इथे दिसताय मग त्याच्यानंतर तुमचा पेमेंट ऑप्शन ओपन होईल तिथे जायचं तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि ही एक स्टेप, स्टेप ही स सगळ्यात महत्वाची स्टेप हीच आहे की याच्यामध्ये तुम्हाला आता लास्ट स्टेप जी आहे कर चूज करायचा आता मी फॉर एक्झाम्पल असंच एक डेमो मध्ये उचलतो ही साईज बघायची ट्वेंटी टू फिफ्टी के बी असलं पाहिजे आता फक्त फक्त साठी हे एक असंच माझं डॉक्युमेंट ओपन करतो आहे बघूया नेक्स्ट काय आहे साईजचा इश्यू आहे बघा इथे ओके या प्रकारे आता इथे थम बघा परत एक तर इथं फोटो अपलोड नाही करायचा आहे इथे थम अप अपलोड करायचा आहे पण मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी इथे फोटो तुम्हाला टाकून दा दाखवलेला आहे पण इथे तुम्हाला लेफ्ट थम दाखवा टाकायचा आहे आणि इथे टाकायचं आहे तुम्हाला तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आता ते माझ्याकडे इथं बनवलेलं नाही पण ते तुम्ही इथे टाकून घ्या त्याच्यानंतर सिक्स पेमेंटवरती जा पेमेंट, पेमेंट करा तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा सा उद्देश इथे एकच आहे की इथे बघा सर्व आता जे आपल्याजवळ जाहिरात ओपन आहे बघा इथे कसं आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी किंवा वेगवेगळ्या कॉलेजसाठी इथे जागा आहे पण फॉर्म भरताना तुम्हाला इथे कुठेच म्हटलं नाही की तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे चॉईस कुठेच दिलेली नाही याचा अर्थ हाच होतो की तुम्ही जे आहेत या सर्व जितके काही मेडिकल कॉलेजेस आहेत इथे हॉस्पिटल्स आहेत याच्यासाठी सर्वांसाठी तुम्ही ते इलिजिबल असणार आहात ओके मग डेंटल असो ग्रामीण आरोग्य के प्रशिक्षण केंद्र नागपूर असो किंवा शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालय किंवा अतिशय उपचार रुग्णालय इथे तुम्ही सर्वां सर्व ठिकाणी इथे तुम्ही इलिजिबल आहात याच्या आधी बघा सार्वजनिक आरोग्य विभाग जेव्हा फॉर्म भरलेला होता ते तुम्हाला चॉईस देण्यात आली होती की तुम्हाला कोणता पाहिजे मेंटल हॉस्पिटल पाहिजे डेंटल हॉस्पिटल पाहिजे की अदर मेयो हॉस्पिटल नागपूरचं सांगतो मी बरेचसे हॉस्पिटल होते तसेच बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण होतं ऑप्शन पण इथे तुम्हाला इथं कुठंच ऑप्शन विचारलेलं नाही मी माझ्यासोबत तुम्ही फॉर्म बघितलेला भरताना तर कुठेही तुम्हाला कुठलीही माहिती म्हणजे ऑप्शन दिलेला नाही याचा अर्थ हा आहे की इथे नंबर ऑफ वॅकन्सीसाठी तुम्ही इथे इलिजिबल आहात म्हणजे आता जर आपण ओव्हरऑल वॅकेन्सीज बघितल्या तर बघा ओव्हरऑल वॅकन्सीज इथे कॅटेगरी वाईज जर तुम्ही बघितल्या चला आता सहाशे ऐंशी वॅकन्सीज आहेत इथे बघा सहाशे ऐंशी त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी शंभर आणि सर्वसाधारणमध्ये एकोणतीस अनुसूचित जमातीसाठी चौपन्न तर सर्वसाधारणमध्ये अठरा या प्रकारे ज्या जागा आहेत छेचाळीस कुठे चोवीस कुठे पन्नास सर्वसाधारणमध्ये आणि इकडे खेळाडूंसाठी महिलांसाठी या संपूर्ण जागेवरती तुम्ही इलिजिबल असणार आहात तर जास्तीत जास्त मार्क्स घ्या आणि तुम्हाला मग इथे तुम्हाला पोस्ट मिळून जाईल आणि महत्त्वाची गोष्ट इथे आणखी एक सांगण्याचं आहे सा की जेव्हा फॉर्म भरतो आहे आपण फॉर्म काळजीपूर्वक भरा कुठलीही मिस्टेक होऊ म्हणजे मिस्टेक नाही झाली पाहिजे हाच एक सांगण्याचा उद्देश आहे आणि जर चॅनलवरती परत नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ही संपूर्ण माहिती होती काही माहिती चुकली असेल किंवा सुटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार इथे तर इथे व्हिडिओ मी थांबवतो आता सहाशे त्रेपन्न रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आजचा पहिलाच दिवस आहे ओके तर चला मग धन्यवाद थँक्यू व्हेरी मच